शेअर बाजारातील गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर रिटर्न्स देणार असं आमिष दाखवून बार्शीकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा मुख्य आरोपी विशाल फटे सोमवारी सायंकाळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट रिक्षातून दाखल झालाय. मी विशाल फटे अशी स्वतःची ओळख सांगत त्यानं थेट SP तेजस्विनी सातपुते यांच्याशी संवाद केला. त्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपसाठी पाठवण्यात आलंय आणि नंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळपासून विशाल फटे याची कसून तपासणी सुरू असून आज त्याला न्यायालयात उभं केलं जाणार आहे. हा घोटाळा 200 कोटींवर असल्याचं सांगत असले तरी आजवर 50 जणांनी तक्रारी केल्या आहेत आणि फसवणुकीचा आकडा 18 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे आज फटे पोलिसांना काय उत्तर देणार आणि कोर्ट फटेला किती दिवसांची पोलीस कोठडी देणार याकडे बार्शी तसंच जिल्हावासियांचं लक्ष लागलंय. फटे यानं काल युट्यूबवरून व्हिडिओ व्हायरल करत आपण कोणताच गुन्हा केला नाही अशा आविर्भावात मुलाखत दिली आणि मी स्वतः पोलिसांना शरण जाणार आहे असंही सांगितलं. त्यानुसार तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी बोलताना तो किती लोकांचे पैसे मी परत करू शकतो तुम्ही सांगा, तुम्ही लिस्ट द्या, त्यांचे पैसे मी परत करतो अशा आविर्भावात बोलत होता. त्यामुळे फटे प्रकरण चांगलंच गाजलंय. गेल्या 2.5 महिन्यांपासून सर्वसामान्यांची ST बंद आहे. अजूनही ST 24,100% बंद आहेत. महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या संपात विरोधात मुंबई कामगार न्यायालयात अर्ज केला. त्यानुसार न्यायालयानं ST कर्मचाऱ्यांचा हा संप आता बेकायदेशीर ठरवलाय. न्यायालयाच्या निकालानंतर आता ST संपाची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून तिरुपतीनंतर आता कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा देखील आजपासून सुरू झाली आहे. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार मुंबई कोल्हापूर विमानसेवा सुरू राहील. सोलापूर जवळ असलेल्या गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी येथून देखील विमानसेवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र सोलापुरात गेल्या 7 वर्षांपासून सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी वरूनच ही विमानसेवा अडली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी होती मात्र कारखान्याच्या वकिलाला कोरोना झाल्यामुळे ही सुनावणी आता पुढे सोमवारी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBCच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होईल. OBCचं आरक्षण रद्द करून तिथं सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं 15 डिसेंबर 2021 दिले होते. ते मागे घ्यावेत अशा आशयाची याचिका राज्य सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली. यावर न्यायमूर्ती AM खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं बुधवारी सुनावणी घेण्याचं मान्य केलंय. हॉटेल ओरिएंट इलाइट, बजेट लक्झरी सूट्स, सिंगल डबल एक्झिक्युटिव्ह AC रूम्स, लक्झरी बेड्स, स्मार्ट TV, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, CCTV, 24 तास चेकआउट, Wi-Fi, 24 तास गरम पाणी. हॉटेल विनायक, प्युअर व्हेज रेस्टॉरंट, महाराष्ट्रीयन पंजाबी थाळी, चायनीज, पार्सल सेवा उपलब्ध. वेळ 11:00 ते 11:00 PM. रिद्धी सिद्धी हॉल, विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, 100 लोकांसाठी AC कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, Wi-Fi, सर्व शुद्ध शाकाहारी जेवणाचे पॅकेजेस. पत्ता 971 उत्तर कसबा श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ सोलापूर. फोन 70 58 75 71 71 आणि 77 44 00 84 88. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथं होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचं स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचलनालयानं केलं आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथं होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्यानं सादर केलेल्या विविध विषयांमधून यावर्षी महाराष्ट्राची जैववैविधता आणि मानके या विषयावरती केंद्र शासनाकडून निवड करण्यात आलेली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या NAC मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा सामोरं जात आहे. या मूल्यांकनासाठी NAC समिती 20 ते 22 जानेवारी या कालावधीत विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट देऊन प्रक्रिया पार पाडणार आहे. कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, सुमारे 70% मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीनं पार पडलंय. 30% मूल्यांकनाची प्रक्रिया पद्धत प्रत्यक्ष भेटीद्वारे पार पडेल. देशात गेल्या 24 तासात 2,38,018 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झालाय. तर काल दिवसभरात 1,57,421 रुग्ण कोरोनातून बरे झालेत. दुसरीकडे देशात लसीकरणाची मोहीम देखील वेगात सुरू आहे. आतापर्यंत देशात 158 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आलेले आहेत.
रत्नाई शिवारे, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगा मस्ती, घोड्यावरील थरारक सफर, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा. चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला. रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन. पत्ता: देगाव टोल नाक्याजवळ, सोलापूर. प्रोप्रायटर: सिद्धाराम सोमशंकर गुंगे. मोबाईल: 94230669609 आणि 88886969. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय कोरोना केसेस कमी असतील त्या ठिकाणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशी चर्चा झाली होती. शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. गोव्यातील भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रीकर यांच्या तिकिटावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. राऊत यांनी पाटील यांच्या या उत्तरांना प्रत्युत्तर दिलंय. उत्पल पर्रीकरांना तिकीट देणं त्यांच्या हातात नाही, हे फक्त बोल घेवडे आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. ऑटो हब, चीप सेमी कंडक्टर हब आणि फार्मा हब म्हणून पुढे आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्रानं पावलंही उचलली आहेत. येत्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार देशात रोजगार वाढीसाठी आणि कामगारांना नवीन कौशल्य शिकवून अद्ययावत करण्यावर भर देणार आहे असं त्या म्हणाल्या. गेल्या 25 वर्षांपासून सेवेतील शाकाहारी आणि मांसाहारी खवय्यांचे आवडते ठिकाण हॉटेल इंद्रप्रस्थ, सोलापूर पुणे हायवे वर कोंडी येथील नव्या सुसज्ज जागेत. काळ्या तिखटातील स्पेशल गावरान चिकन व मटन, हिरव्या मिरचीचे सुके मटन, चुलीवरची भाकरी, स्पेशल सूप, शाकाहारी मध्येही विविध डिशेस, फॅमिली साठी खास स्वतंत्र व्यवस्था. निसर्गरम्य परिसरात घ्या मनमुराद जेवणाचा आस्वाद. एकदा अवश्य भेट द्या. स्वच्छता, सेवा आणि टेस्ट हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये. फोनवर ऑर्डर देण्यासाठी मोबाईल क्रमांक 99230289993. प्रोप्रायटर इंद्रजीत पवार. मोबाईल 99230479999. हॉटेल इंद्रप्रस्थ, सोलापूर पुणे रोडवर किया शोरूम समोर, कोंडी, सोलापूर.